आकाशवाणी नागपूर हे वांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण आणि कावेरी मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ केल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान लोकसभेत शून्यपरात काँग्रेस सदस्यांनी राफेल विमान खरेदी भ्रष्टाचारात झाल्याचं था आरोपाचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी खंडन केलं खनिज तेलाच्या वाढणाऱ्या किमती अमेरिका चीन दरम्यानचे व्यापार युद्ध आणि अमेरिकेचा आर्थिक संकुचितपणा अशा बाह्य कमकुवत बाबींच्या पार्श्वभूमीवर भारत पुढच्या आर्थिक वर्षात अधिक चांगला आर्थिक वृद्धी दर नोंदवेल असं सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघानं म्हटलं आहे आगामी लोकसभा निवडणुकींसह इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या अकरा आणि बारा तारखेला नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्री आणि पक्षातले पदाधिकारी यांच्यासह बारा हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं भाजपचे राष्ट्रीय महासचिव अनिल जैन यांनी सांगितलं उपराष्ट्रपती एम या नायडू यांनी देशवासियांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत या निमित्ताने देशाच्या प्रगतीची आणि भरभराटीची कामना त्यांनी केली आहे राज्यपाल चिन्नामनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आगामी दोन हजार एकोणीस हे वर्ष राज्यातील सर्वांना सुख समाधान आणि भरभराटीचं जावो तसंच आपलं राज्य प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहो या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बहुमत प्राप्त करत चौथ्यांदा निवडणुका जिंकल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत दोन हजार अठराच्या वुमन्स क्रिकेटर ऑफ द इयर अर्थात सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू तसंच वुमन्स ओडीआय प्लेअर ऑफ द इयर अर्थात सर्वोत्कृष्ट एकदिवसीय महिला क्रिकेटपटू हे पुरस्कार भारताची उपकर्णधार स्मृती मंधानाला जाहीर झाले आहेत दोन पाथ हजार अठरा हे वर्ष भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीसाठी विशेष महत्त्वाचं ठरलं असून आयसीसी कसोटी मानांकनांमध्ये कोहलीनं निकट प्रतिस्पर्धी केन विलियम्सनवर चौतीस गुणांची आघाडी मिळवली आहे कोहली पाठोपाठ चेतेश्वर पुजाराचं चौथं स्थान कायम आहे मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात आज आठ अंकांची घट होऊन तो दिवस अखेर छत्तीस हजार अडुसष्ट अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात देखील तीन अंकांची वाढ होऊन तो दहा हजार आठशे त्रेसष्ट अंकांवर बंद झाला या बरोबर असे बातमीपत्र संपलं